सर्वात आधी आपण मुगडाळ भिजवून घेऊयात. इथे मी तुम्हाला वाटीचं मेजरमेंट सांगते. सगळ्यांच्या घरी कपाचं मेजरमेंट अवेलेबल नसतं, म्हणून आपण सगळं साहित्य वाटीने मोजून घेणार आहोत. इथे मी एक वाटी मुगडाळ घेतेय. मुगडाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. 2 ते 3 वेळा तरी मुगडाळ आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. मुगडाळ 2 ते 3 वेळा धुवून घेतली आहे. आता आपण ह्यामध्ये पाणी ॲड करून 2 ते 2.5 तास भिजवून घेऊयात. जर जास्त वेळ असेल तर 3 तास भिजवली तरीही चालेल. इथे मी 2.5 तास मुगडाळ भिजवून घेतली आहे. ही बघा, बोटाने तुटते म्हणजे डाळ चांगली भिजली आहे. डाळ आपण शिजवणार नाही म्हणून चांगली भिजवून घेणं आवश्यक आहे. आता ह्यामधील पाणी काढून टाकून हे मिक्सरच्या जारमध्ये घेऊयात. आपल्याला डाळ छान बारीक वाटून ह्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. ह्यामध्ये 2 ते 3 लहान चमचे पाणी घेऊन बारीक वाटून घेऊयात. जास्त पातळ वाटायचं नाही आहे. हे बघा, मी वाटून घेतलंय. ह्याप्रमाणे ह्याची बारीक पेस्ट बनवून घेतली आहे. आता हे एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करूयात. मुगडाळीची पेस्ट भांड्यात काढून घेतली आहे. ह्यामध्ये चवीनुसार मीठ घेऊयात. आपण 3 वाटी पीठसुद्धा घेणार आहोत, तर त्या अंदाजाने मीठ घ्यायचं आहे. आता आवडीनुसार मसाले ॲड करूयात. 1 टेबलस्पून ओवा घ्यायचा आहे, 1 टेबलस्पून जिरं आणि 1 टेबलस्पून काळी मिरी पावडर घेऊयात. मसाले ॲड करून झाल्यावर ह्यामध्ये 2 टेबलस्पून एवढं तूप घ्यायचं आहे. तूप गरम वगैरे करून घ्यायची गरज नाही आहे, जसं आहे तसं तूप ॲड केलं. आता हे सगळे जिन्नस मुगडाळीमध्ये मिक्स करून घेऊयात. सगळे जिन्नस मिक्स करून झाल्यावर ह्यामध्ये गव्हाचं पीठ घेऊयात. ज्या वाटीने मुगडाळ घेतली आहे त्याच वाटीने 3 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. गव्हाच्या पिठाऐवजी मैद्याचा सुद्धा इथे वापर करू शकता, पण आपण पौष्टिक बनवतोय म्हणून आपण इथे गव्हाचं पीठ घेतोय. आता मुगडाळीच्या मिश्रणामध्ये पीठ भिजवून मळून घ्यायचं आहे. सांगितलेल्या प्रमाणामध्ये सगळं साहित्य घेतलं तर पाणी ॲड करायची गरज लागत नाही. मुगडाळीच्या मिश्रणामध्येच चांगलं पीठ भिजलं जातं. जर तुम्हाला पीठ थोडं कोरडं वाटलं तरच थोडंसं पाणी ॲड करून पीठ मळून घेऊ शकता. मी पाणी न वापरता छान मऊसर पीठ मळून घेतलंय. आता ह्यावर झाकण ठेवून असंच 15 मिनिटे ठेवूयात, म्हणजे सगळे मसाल्यांचे फ्लेवर पिठामध्ये उतरतील आणि पीठ चांगलं सेट होईल. 15 मिनिटांनी झाकण काढूयात. पीठ आपलं छान सेट झालंय. ह्याचे 4 समान आकाराचे गोळे बनवून घेऊयात. आता एक एक गोळा घेऊन लाटून घ्यायचा आहे. पोळीला सुकं पीठ लावायची गरज नाहीये, मळताना तूप वापरल्यामुळे पोळपाटाला पोळी चिकटणार नाही. आपली नेहमीची चपाती असते त्यापेक्षा थोडं जाड लाटायचं आहे. ही बघा, पोळी लाटून घेतली आहे. आता ह्यावर ब्रशने तूप लावून घेऊयात. तेलाचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता. तूप लावून झाल्यावर कॉर्नफ्लोअरचं सुकं पीठ पसरवून घ्यायचं आहे. कॉर्नफ्लोअरऐवजी मैदासुद्धा वापरू शकता, पण मैद्यापेक्षा कॉर्नफ्लोअरने लेअर्स चांगले मोकळे होतात. कॉर्नफ्लोअर पसरून झाल्यावर आपण ह्या पोळीची घडी करून घेणार आहोत. दोन्ही साईडने मध्येपर्यंत फोल्ड करायची. फोल्ड करून झाल्यावर फोल्ड केलेल्या बाजूला वरून तूप आणि कॉर्नफ्लोअर लावून घ्यायचं आहे. आता राहिलेल्या 2 बाजू ह्यावरती अर्ध्यापर्यंत फोल्ड करायच्या. असा चौकोन तयार होईल. आता हा चौकोन पुन्हा लाटून पातळ बनवून घ्यायचा आहे.
असा लांबट आकारात लाटून घ्यायचा. पुन्हा लाटून झाल्यावर ह्यावर तूप आणि कॉर्नफ्लोअर पसरून शेवटचे दोन फोल्ड करायचे. आपण पोळ्यांवर पोळ्या लावून घेत नाही आहोत म्हणून ह्या पद्धतीने पोळीला फोल्ड करून लेअर्स बनवून घ्यायचे आहेत. आता हे लाटण्याने हलक्या हाताने लाटून घेऊयात. हे बघा, छान पट्टी तयार करून घेतली आहे. आता हे कट करून घेऊयात. हे बघा किती छान लेअर्स दिसत आहेत ते. तुम्ही फोल्ड वगैरे न करता चौकोनी आकारात सुद्धा खाऱ्या शंकरपाळ्या तयार करू शकता. पण जर ही पद्धत वापरलात तर शंकरपाळ्या मस्त कुरकुरीत बनतात. ह्या बघा, थोड्या शंकरपाळ्या बनवून घेतल्यात. आता फ्राय कशा करायच्या ते पाहूयात. गॅसवरती कढईमध्ये तेल तापायला ठेवले, मीडियम गरम झालंय. हे कसं ओळखायचं तर पिठाचा छोटासा गोळा तेला सोडायचा. बुडबुडे येऊन लगेच वरती आला म्हणजे तेल तळण्यासाठी परफेक्ट रेडी आहे. जर ब्राऊन होऊन वरती आला असेल तर तेल भरपूर गरम आहे असं समजायचं आणि गॅस थोडा कमी करून तेलाचं तापमान कमी झाल्यावर शंकरपाळ्या तेला सोडायच्या. आपलं तेल परफेक्ट गरम आहे, शंकरपाळ्या तेला सोडूयात. मीडियम गॅसवरती आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत. हे बघा, ह्यांना मस्त लेअर्स सुटायला लागलेले आहेत. आधी ह्यांना चमचा लावायचा नाहीये, नाहीतर ते तेलात विरघळू शकतात. 2 ते 3 मिनिटांनी परतून घेऊयात. असंच हे मीडियम गॅसवरती रंग बदलेपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. तर साधारण 7 ते 8 मिनिटांनी बघू शकता रंग मस्त चेंज झालाय. आता हे तेल निथळून काढून घेऊयात आणि बाकीचे शंकरपाळ्या पण अशाच फ्राय करून घेऊयात. आपण सगळ्या शंकरपाळ्या फ्राय करून घेतल्यात. आपण मैद्याच्या नाही तर गव्हाच्या पिठाच्या आणि मुगडाळीच्या पौष्टिक खाऱ्या शंकरपाळ्या बनवून घेतल्यात. खूप छान क्रिस्पी पण झाल्यात. बटाटा चकली बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला बटाटे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी 2 बटाटे उकडून साल काढून घेतलेत, ते मिक्सरच्या भांड्यात घेऊयात आणि थोडंसं पाणी घालून छान पेस्ट बनवून घेऊयात. तर ही बघा, आपण बटाट्याची छान पेस्ट बनवून घेतली आहे. पेस्ट बनवताना एक काळजी घ्यायची, ती म्हणजे ही पेस्ट खूप जास्त पातळ बनवून घ्यायची नाहीये. आजची ही चकली आपण अगदी घरच्या मोजक्या साहित्यामध्ये बनवून घेतोय. त्यासाठी ह्या मिक्सिंग बाउलमध्ये 2 वाटी तांदळाचं पीठ घेऊयात. हे घरगुती तांदळाचं पीठ आहे. तांदूळ फक्त धुवायचा आणि सुकवून त्याचं पीठ बनवून घ्यायचं, किंवा रेडीमेड तांदळाचं पीठसुद्धा घेऊ शकता. तांदळाचं पीठ घेतलं त्याच सेम वाटीने 1 वाटी बेसन घेऊयात. जेवढं तांदळाचं पीठ घेतलं त्याच्या निम्मे बेसन घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये 1/2 चमचा हळद घेऊयात. 1 चमचा लाल मिरची पावडर घेऊयात. मिरची पावडर तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1/2 चमचा जिरं घेऊयात आणि चवीनुसार मीठ घेऊयात. हे सगळं सुकं साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे. सगळं साहित्य आपण मिक्स करून घेतलंय. आता या चकलीमध्ये आपण कडकडीत तेलाचं मोहन वापरणार नाही आहोत. तर इथे मी 2 चमचे बटर घेते. जसं आपण मोहन पिठाला चोळून घेतो अगदी सेम आपल्याला बटरसुद्धा ह्या पिठामध्ये छान मिसळून घ्यायचं आहे. बटरऐवजी तुपाचं मोहनसुद्धा घेऊ शकता. 2 चमचे तूप कडकडीत गरम करून ते पिठामध्ये घेऊ शकता. शक्यतो चकलीला तेलाचं मोहन वापरतात, पण तेलाऐवजी तूप किंवा बटर वापरून पहा. चकली खूप छान कुरकुरीत आणि खमंग होते. बटर पिठामध्ये मिसळल्यावरती ह्यामध्ये आपण जी बटाट्यांची पेस्ट बनवून घेतली आहे ती ॲड करूयात. आता हे पीठ आपल्याला बटाट्याच्या पेस्टमध्येच मळून घ्यायचं आहे. जर पीठ कोरडं वाटलं तरच थोडंसं पाणी घेऊन पीठ छान मळून घ्यायचं.
आणि या उलट जर पीठ पातळ झालं तर थोडं तांदळाचं पीठ आणि थोडं बेसन घेऊन पीठ एकजीव करून गोळा बनवून घ्यायचा. तर हे बघा, पीठ मी बटाट्याच्या प्युरीमध्येच भिजवून घेतलंय. खूप जास्त घट्ट नाही आहे, अगदी चपातीसाठी पीठ भिजवतो तेवढं सैल आणि मऊसूद आहे. आता चकलीच्या भांड्यामध्ये प्लेट बसवून घेऊयात. धार असलेली बाजू बाहेरच्या साईडला करायची आणि बोथट बाजू आतल्या बाजूला ठेवायची. चकलीच्या भांड्याला असं चमच्याने तेल सोडायचं, म्हणजे पीठ भांड्याला चिकटून राहत नाही आणि पटपट पुढे सरकतं. आता थोडासा पिठाचा गोळा घेऊन त्याला सिलेंडर शेप देऊन ह्या भांड्यामध्ये भरून घेऊयात. आता भांडं बंद करून चकली पाडूयात. मी गॅसवरती कढई ठेवली आहे, त्यामध्ये तेल सुद्धा घेतलंय. तेल परफेक्ट गरम झालंय का ते बघूयात. पिठाचा छोटासा गोळा तेलात सोडायचा. बुडबुडे येत आहेत पण लगेच वरती आला नाही आहे आणि करपला सुद्धा नाही आहे, म्हणजे तेल अगदी परफेक्ट गरम झालंय. ह्यामध्ये आता चकली सोडूयात. चकलीच्या भांड्यातील सगळ्या पिठाची चकली आपल्याला कढईमध्ये सोडायची आहे. तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा. चकली तेलात सोडल्यावर आपल्याला लगेच परतायची नाहीये. चकली तेलात सेट व्हायला 2 मिनिटे लागतात. त्याआधी परतायला गेलो तर तुटू शकते, म्हणून 2 ते 2.5 मिनिटांनी परतून घ्यायची. आता आपल्याला ही चकली मीडियम गॅसवरती अधेमध्ये परतून छान लालसर रंगात फ्राय करून घ्यायची आहे. तर ही बघा, चकली मस्त लालसर रंगात फ्राय करून घेतली आहे. आता तेल निथळून काढून घेऊयात आणि बाकीच्या पिठाची चकलीसुद्धा अशीच पाडून घेऊयात. ही बघा, आपण ही चकली थंड करून घेतली आहे. तोडल्यावरती बघू शकता की ती मस्त कुरकुरीत आणि खमंग आहे ती. ही चकली प्लास्टिकच्या पिशवीमध्ये हवाबंद राहील अशी ठेवायची किंवा एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची. महिनाभर चांगली टिकते. सर्वात आधी आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये 2 कप मैदा घेऊयात. मैद्याऐवजी गव्हाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता. आता ह्यामध्ये 1/2 चमचा हळद घेऊयात. 1 चमचा लाल तिखट घेऊयात. 1/2 चमचा हिंग घ्यायचा आहे. 1/2 चमचा काळी मिरी पावडर घेऊयात. 2 चमचे कसुरी मेथी घ्यायची आहे. कसुरी मेथीऐवजी 1 चमचा ओवासुद्धा घेऊ शकता. चवीनुसार मीठ घेऊयात. आता हे सगळं सुकं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतल्यावर ह्यामध्ये 4 चमचे तेल घ्यायचं आहे, पण तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. आता हे कडकडीत तेलाचं मोहन पिठामध्ये छान मिक्स करून घेऊयात. तेल गरम असल्यामुळे आपण हे आधी चमच्याने मिक्स करून घेतलंय. आता हे तेल हाताने सर्वत्र पिठाला चोळून घेऊयात. तर हे बघा, तेल आपण पिठामध्ये छान मिसळून घेतलंय. ही बघा, पिठाची घट्ट मूठ तयार होते आणि आपण तोडल्याशिवाय सुटत नाहीये, म्हणजे तेलाचं परफेक्ट मोहन पिठामध्ये मिसळलं गेलंय. आता आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घेऊन पीठ भिजवून घेऊयात. चपातीच्या पिठासारखं सैल पीठ मळायचं नाहीये, तर घट्टसर पीठ भिजवून मळून घ्यायचं आहे. तर हे बघा, अगदी छान घट्टसर पीठ भिजवून घेतलंय. चपातीसाठी जेवढा गोळा घेतो त्यापेक्षा मोठा गोळा घ्यायचा आहे. आणि ह्यावर थोडं सुकं पीठ घेऊन जाडसर पोळी लाटून घेऊयात. तर ही बघा, पोळी आपली लाटून झाली आहे. आपण एवढ्या जाडीची पोळी लाटून घेतली आहे. आता आपल्याला ह्या पोळीवर तेल लावून घ्यायचं आहे. संपूर्ण पोळीला तेल लावून झाल्यावर ह्यावर आता सुकं पीठ म्हणजे मैदा पसरून घेऊयात. मैदासुद्धा संपूर्ण पोळीला लावून घ्यायचा आहे. आता पोळी दोन्ही साईडने मधोमध फोल्ड करून घेऊयात. आता या फोल्डवरती सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल लावल्यावरती मैदासुद्धा पसरवून घ्यायचा आहे. मैदा लावलेली बाजू आतमध्ये जाईल असा पुन्हा एकदा मधोमध फोल्ड करून घ्यायचा.
अशी लांब पट्टी तयार होईल. आता ह्या पट्टीवर पुन्हा तेल आणि मैदा लावून घ्यायचा आहे आणि मधोमध पट्टी दुमडून घ्यायची आहे. आता ही पट्टी आपल्याला जाड लाटून घ्यायची आहे. लाटून घेतल्यावर आपल्याला शेवटचं ह्यावर तेल आणि मैदा पसरवून घ्यायचा आहे. ह्या पिठाला आपण जेवढे फोल्ड करू तेवढे जास्त लेयर्स सुटतील आणि पदार्थ छान खुसखुशीत मार्केटसारखा होईल. आता शेवटचा फोल्ड केल्यावर आपल्याला ही पट्टी थोडीशी लाटून घ्यायची आहे. पोळपाटावर संपूर्ण पट्टी राहत नाही आहे म्हणून ह्याचे दोन भाग करून घेते. आता ही पट्टी थोडी लाटून घेऊयात. लाटून घेतल्यावर ह्याचे एक एक इंचावर पीसेस करून घ्यायचे आहेत. जेवढे जाड पीसेस हवे असतील तेवढे अंतर वाढवू शकता. एक पीस मी तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा, ह्याला खूप छान पातळ लेयर्स तयार झालेत. आता हे पीसेस तळायचे कसे ते पाहूयात. कढईमध्ये आपण तळण्यासाठी तेल घेतलं आहे. तेल चांगलं गरम झालं आहे. खूप जास्त कडकडीत करून घ्यायचं नाही आहे. एक लहान गोळा तेलात सोडून बघूयात. हा बघा, बुडबुडे येऊन हळूहळू वरती आला आहे. करपला नाही आहे किंवा लालसरसुद्धा झाला नाही आहे, म्हणजे तेल तळण्यासाठी परफेक्ट गरम झालं आहे. आता आपण हे पीसेस तेलात सोडूयात. हे पीसेस आपल्याला मंद ते मध्यमाचेवरतीच तळून घ्यायचे आहेत. सगळे पीसेस तेलात सोडल्यावरती सुरुवातीला 2 मिनटे ह्यांना अजिबात चमचा लावायचा नाही आहे. 2 मिनिटांनी आपण हे परतून घेऊयात. हे जर आपण मोठ्या गॅसवरती तळले तर लवकर रंग बदलतील आणि आतून कच्चे राहतील आणि खुसखुशीत बनणार नाहीत. ही मटरी जर मार्केटसारखी खुसखुशीत बनवायची असेल तर शक्यतो मंद ते मध्यमाचेवरतीच तळून घ्यायची. तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा. तर हे बघा, आपण ही मटरी छान लालसर रंगात तळून घेतली आहे. आता ही तेल निथळून काढून घेऊयात. ही मटरी खुसखुशीत झाली की नाही हे सुद्धा आपण पाहणार आहोत. बाकीची मटरी सुद्धा अशीच तळून घ्यायची आहे. तर ही बघा, आपण मटरी तळून थंड करून घेतली आहे. मटरी मी तुम्हाला तोडून दाखवते. ही बघा, एकदम मस्त खुसखुशीत मटरी तयार झाली आहे. अगदी खारीसारखी खुसखुशीत झाली आहे. मधल्या वेळेत मुलांना खाण्यासाठी नक्की बनवून ठेवू शकता. चवीला सुद्धा खूप छान मार्केटपेक्षा चविष्ट लागते आणि महिनाभर चांगली टिकते. सर्वात आधी आपण एका बाउलमध्ये 2 कप एवढा मैदा घेऊयात. तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचं पीठ वापरलं तरीही चालेल, चिरोटे तितकेच कुरकुरीत होतील. आता ह्यामध्ये 1 चमचा जिरं घेऊयात, 1 चमचा ओवा, 1/2 चमचा काळी मिरी पावडर, 1 चमचा कसुरी मेथी. कसुरी मेथी हातावरती बारीक करून घ्यायची, म्हणजे त्याचा स्वाद चांगला उतरतो चिरोट्यांमध्ये. आता चवीप्रमाणे मीठ घेऊयात. मसाले ऍड करून झालेले आहेत. ह्यामध्ये आता 2 चमचे कडकडीत तुपाचं मोहन घालून घेऊयात. तूप गरम असल्यामुळे ही सगळी जिन्नस चमच्याने एकत्र करून घेऊयात. आता हाताने हे तूप 1/2 मिनिट एवढं सगळ्या पिठाला चोळून घेऊयात. ह्यामुळे चिरोटे मस्त खुसखुशीत होतील. तूप व्यवस्थित पिठाला लागलेलं आहे. आता ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घेऊन पीठ घट्टसर मळून घेऊयात. पीठ जास्त घट्ट मळायचं नाही, ह्याच्या आपल्याला पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. एवढंच आपल्याला हे घट्ट मळून घ्यायचं आहे. पीठ मळून झालेलं आहे. आपल्याला जास्त नरम पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे. आता 10 मिनिटे ह्यावर झाकण ठेवून बाजूला ठेवूया, म्हणजे पीठ आपलं चांगलं सेट होईल. आता पीठ सेट होईपर्यंत आपण साठा तयार करून घेऊयात. इथे 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेऊयात. कॉर्नफ्लोअरच्या ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं तरीही चालेल. ह्यामध्ये आता तूप घेऊयात. सर्वात आधी 1 चमचा तूप घेऊयात. आता हे थोडंसं फेटून घ्यायचं आहे. आणि अजून 1 चमचा तूप घेऊयात, म्हणजे 2 चमचे कॉर्नफ्लॉवरला 2 चमचे तूप पुरेसं होतं.
आपल्याला हे चांगलं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे चिरोट्यांच्या लेया सगळ्या मोकळ्या होतील. साठा आपला फेटून झालेला आहे, ह्याला मस्त स्मूथ क्रीमी टेक्स्चर आलेला आहे. आता 10 मिनिटं झालेली आहेत, पीठ सुद्धा चांगलं सेट झालेलं आहे. ह्याचे सारख्या मापाचे 6 गोळे बनवून घेऊयात. आता ह्यांच्या आपण पोळ्या लाटून घेऊयात. आपल्याला रोजच्या पोळ्यांपेक्षा थोड्या जाड पोळ्या लाटायच्या आहेत. ह्याला पीठ लावायची गरज नाही, तुपामुळे व्यवस्थित लाटल्या जातात. पोळी लाटून झालेली आहे, आपल्याला एवढी जाड पोळी लाटून घ्यायची आहे. ह्याच पद्धतीने आता आपण बाकीच्या पोळ्या सुद्धा लाटून घेऊयात. सगळ्या पोळ्या लाटून झालेल्या आहेत, आता ह्यांना साठा लावून घेऊयात. सर्वात आधी एक पोळी घ्यायची, ह्याला आता आपण साठा लावून घेऊयात. साठा हातानेच लावायचा आहे, म्हणजे तो सगळीकडे व्यवस्थित लागला जातो. आता ह्यावर दुसरी पोळी ठेवूयात, ह्याला सुद्धा हाताने साठा लावून घ्यायचा आहे. आता तिसरी पोळी घेऊयात, ह्याला देखील साठा लावून घ्यायचा आहे. आता तिन्ही पोळ्यांना साठा लावून झालेला आहे, ह्याचा आता रोल करून घेऊयात. पोकळी न ठेवता घट्ट सर रोल करायचा आहे. आता ह्या रोलला थोडं प्रेस करून घेऊयात, म्हणजे पोळ्या एकमेकांना चिटकल्या जातील. आता ह्या रोलचे 2 सेंटीमीटर वरती पीसेस कट करून घेऊयात. एका रोलचे 10 ते 11 पीसेस आरामात होतात. हे एका प्लेट मध्ये काढून घेऊयात आणि राहिलेल्या 3 पोळ्यांना सुद्धा साठा लावून रोल करून कट करून घेऊयात. आता एक पीस घेऊया आणि आता ह्याला हाताने हलक प्रेस करायचं आहे, म्हणजे पाकळ्या एकसारख्या सेपरेट होतील. आता हलक लाटून घ्यायचं आहे. आपल्याला हलक्या हातानेच लाटायचं आहे, म्हणजे लेयर्स दबले जाणार नाहीत. जास्त पातळ लाटून घ्यायचं नाही, अशा पद्धतीने आपल्याला जाड लाटून घ्यायचं आहे. आता सगळे चिरोटे सुद्धा असेच आपण लाटून घेऊयात. आता सगळे चिरोटे लाटून झालेले आहेत, आता ते कसे फ्राय करायचे ते पाहूयात. गॅसवरती आता कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तळण्यासाठी तेल सुद्धा घेतलेलं आहे. तर तेल चांगलं गरम झालंय का ते चेक करूयात. छोटासा गोळा ह्यामध्ये सोडायचा, तो वरती आलाय म्हणजे तेल गरम झालेलं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियमच ठेवायची आहे. आता ह्यामध्ये चिरोटे सोडूयात. ह्याला लगेच चमच्याने परतायचं नाही. तुम्ही बघू शकता अर्ध्या मिनिटातच ह्याला मस्त लेयर सुटायला लागलेले आहेत. चमच्याने वरती तेल सोडायचं, म्हणजे अजून लेयर सेपरेट होतील. आता 2 मिनिटे झालेली आहेत, आपण हे परतून घेऊयात आणि हलकासा लाल कलर येईपर्यंत फ्राय करून घेऊयात. हाय फ्लेम वरती फ्राय नाही करायचे, नाहीतर हे बाहेरून लाल होतील आणि आतून कच्चेच राहतील. आता हलकासा लाल कलर आलेला आहे, आपण हे काढून घेऊयात. अशाच पद्धतीने स्लो टू मीडियम गॅस वरती बाकीचे चिरोटे पण फ्राय करून घेऊयात. आता सगळे चिरोटे आपले फ्राय करून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता ह्याला मस्त असे लेयर सुद्धा पडलेले आहेत. सगळ्यात आधी एका भांड्यात 1 कप मैदा घेऊयात. वाटीच्या प्रमाणात म्हणाल तर 2 वाटे मैदा घेतलाय. चवीप्रमाणे मीठ यामध्ये घेऊयात.
आणि 2 चमचे तेल यामध्ये घ्यायचं आहे. तेल गरम वगैरे करून घ्यायची गरज नाही आहे तसं ह्यामध्ये ॲड केलं. आता हे पिठामध्ये छान मिक्स करून घेऊयात. तेल पिठामध्ये मिक्स करून घेतल्यावर ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घेऊन मऊसर गोळा बनवून घ्यायचा आहे. जास्त सैल मळायचा नाहीये, थोडासा घट्टसर मळायचा आहे. हे बघा पीठ मळून घेतलंय. आता यावर झाकण ठेवून 15 मिनिटे असंच ठेवूयात, म्हणजे पीठ छान सेट होईल. पीठ सेट होईपर्यंत आपण साखरेचं पाणी तयार करून घेऊयात. एका भांड्यात 1 कप साखर घ्यायची आहे. जर वाटीच्या मापाने पीठ घेणार असाल तर जेवढी वाटी पीठ घेतलंय तेवढी वाटी साखर घ्यायची आहे आणि साखरे एवढंच पाणी घ्यायचं आहे. मी 1 कप मैदा घेतला तेवढंच 1 कप साखर आणि तेवढंच 1 कप पाणी घेतलंय. साखर विरघळवून पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे. थोड्याच वेळात साखर विरघळली आहे आणि पाण्याला उकळी सुद्धा आली आहे. अजून 5 मिनिटं मीडियम गॅसवर पाणी बॉईल करून घेऊयात. पाच मिनिटांनी ह्यामध्ये 1/2 लिंबू पिळून घ्यायचा आहे, म्हणजे साखरेचे खडे होणार नाहीत. आता गॅस बंद करायचा आणि हे साईडला ठेवूयात. 15 मिनिटांनी झाकण काढूयात. पीठ सुद्धा छान सेट झालंय. आता ह्याचे 5 समान आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. आपल्याला समान आकाराच्या पोळ्या बनवून घ्यायच्या आहेत, त्यासाठी गोळे सुद्धा समान करून घेऊयात. आता 1-1 गोळा घेऊन लाटून घ्यायचा आहे. सुक्क पीठ लावायचं नाहीये, पीठ न लावता सुद्धा छान पोळी तयार होते, चिकटत नाही. आपण चपाती एवढी जाड बनवतो तेवढी जाड किंवा किंचित त्यापेक्षा पातळ बनवून घ्यायची आहे. जास्त जाड बनवायची नाहीतर लेयर्स जाड बनतील आणि क्रिस्पी न होता कडक बनतील. ही बघा पोळी लाटून घेतली आहे. बाकीच्या पोळ्या पण अशाच बनवून घेऊयात. 5 पोळ्या लाटून घेतल्यावर आता एकावर एक लावून घेऊयात. सगळ्यात आधी 1 पोळी घेतली आहे. आता ह्या पोळीला वरून तेल लावून घेऊयात. तेल लावून घेतल्यावरती ह्यावरती कॉर्नफ्लोअर पसरवून घेऊयात. सुक्कं पीठ घेतोय आपण, साठा वगैरे बनवून घ्यायची गरज नाही आहे. बहुतेकदा आपण इथे मैद्याचा वापर करतो, पण मैद्यापेक्षा कॉर्नफ्लोअर लेअर्स बनवण्यासाठी आणि खुसखुशीत होण्यास चांगली मदत होते. 5 पोळ्या ह्या प्रोसेसने बनवून घ्यायच्या आहेत. आता लास्टच्या पोळीला सुद्धा तेल आणि कॉर्नफ्लोअर लावून घ्यायचं आहे. आता या पोळ्यांचा रोल करून घेऊयात. टाईट रोल बनवून घ्यायचा आहे, मध्ये पोकळ राहता नाही. आता लास्टला चिकटवण्याच्या आधी थोडं पाणी सगळ्या पोळ्यांना लावून घ्यायचं, म्हणजे चांगल्या चिकटतात, रोल सुटत नाही. रोल बनवून घेतल्यावर थोडासा ह्या पद्धतीने प्रेस करून घ्यायचा, म्हणजे आतमध्ये पोकळ राहिला तरी प्रेस केल्यावरती पोकळी निघून जाईल. आता रोलचे तुकडे कट करून घेऊयात. 2-2 सेंटीमीटरवर कट करून घ्यायचा आहे. हे बघा ह्या पद्धतीने कट करून एवढ्या जाडीचे पीसेस बनवून घेतलेत. आता ह्यामधील 1-1 पीस घेऊन ह्याला आकार द्यायचा आहे. 1-1 पीस घेऊन वरून बोटाने ह्या पद्धतीने प्रेस करायचं आणि लाटण्याने हलकं प्रेस करून घ्यायचं आहे. जास्त जोर द्यायचा नाहीये, नाहीतर ते खुलणार नाहीत. सगळ्या पीसेसना ह्याप्रमाणे आकार देऊयात. हे बघा सगळे पीसेस ह्याप्रमाणे बनून घेतलेत. आता फ्राय कसे करायचे ते पाहूयात. गॅसवरती कढईमध्ये तेल तापायला ठेवलंय, मीडियम गरम झालंय. आता तेल जास्त गरम असतानाही मीडियम गरम झाल्यावरती ह्यामध्ये 1-1 पीस सोडूयात. गॅसची फ्लेम पूर्णपणे स्लो ठेवायची आहे, कुठेही आपल्याला गॅस वाढवायचा नाहीये.
पूर्णपणे मंद आचेवरतीच आपण एक खाजा फ्राय करून घेणार आहोत. मंद आचेवरती तळताना हळूहळू याच्या लेअर सुटायला लागतात आणि आतमध्येपर्यंत चांगले फ्राय होतं, त्यामुळे ते छान खुसखुशीत बनतं. आता लालसर रंग येईपर्यंत आपण हे फ्राय करून घेऊयात. पंधरा मिनिटांनी बघू शकता खूप छान रंग आला याला आणि बुडबुडे पण बरेच कमी झालेत. आता काढून घेऊयात. बाहेर काढल्यावरती सुद्धा हे गरम असतात आणि थोडा वेळ कुकिंग प्रोसेस चालू असते, त्यामुळे अजून थोडा रंग यांचा डार्क होईल. बाकीचे खाजा सुद्धा असेच फ्राय करून घेऊयात. खाजा पूर्णपणे थंड करूनच साखरेच्या पाण्यात गोळवून घ्यायचे आहेत. इथे खाजा पूर्णपणे थंड असायला हवं आणि साखरेचं पाणी मात्र थोडं कोमट असायला पाहिजे. पाणी जास्त गरम करायचं नाहीये, नाहीतर खाजा टाकल्यावर खाजा त्यामध्ये शिजेल आणि मऊ होईल. 2-3 मिनिटे खाजा अलटी पलटी करून साखरेच्या पाण्यात भिजवून घेऊयात. 2-3 मिनिटांनी खाजा आता आपण काढून घेऊयात. हे बघा, आपल्या साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं खाजा खूप मस्त दिसतंय. तोडून सुद्धा बघूयात. हे बघा, खूप मस्त खुसखुशीत झालंय.